पयामी तालीम कॉन्फ्रेंस जिसमें मुहद्दिस मुफ्ती हरम शेख वसीउल्लाह अब्बास मक्की की आमद 4 मार्च को सोलापुर में सल्फिया कैंपस कुंभारी रोड सोलापुर। भाजपा ब्राह्मण समाजाला गृहित धरते आणि त्यांच्यावर अन्याय करते, याच अन्यायाला कंटाळून ब्राह्मण समाजाने भाजपाला चपराक लगावली आहे। म्हणून ब्राह्मण समाजाने ठरवले आहे की यापुढे महाविकास आघाडी सोबत राहायचं। ब्राह्मण समाज हा परंपरागत काँग्रेसचा मतदार आहे। ब्राह्मण समाजाचा भ्रमनिराश या भाजपने केला आहे, याचाच वजपा आजच्या कसबा निवडणुकीतून निघालेला आहे। ब्राह्मण समाजातील आश्वासन भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ अमृत महामंडळ ही दिलेली फक्त गाजर आहेत। भारतीय जनता पार्टीने दिलेले हे गाजर याचाच राग मेघा कुलकर्णी तिकीट कापल टिळक घराण्यानं संपण्याचा काम भाजपने केलं, याचा राग कसबा निवडणुकीत दिसून आलाय। पुण्यातील मतदार ब्राह्मण समाज यांनी अत्यंत चांगला निकाल दिलाय। चिंचवडची सीट लागायला पाहिजे होती, परंतु दुर्दैव गड आला पण सिंह गेला असंच म्हणावे लागेल। आजचा जर आपण निकाल बघितला तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी केलेला परिश्रम, सर्व कार्यकर्त्यांनी केलेला परिश्रम आणि तिथल्या मतदारांनी अचूक दिलेला निकाल, हा सगळा बघता तिथल्या मतदारांचा हा विजय आहे। आणि मी मागच्याच वेळेला बोललो होतो की ज्या ब्राह्मण समाजाला परंपरागत भारतीय जनता पार्टी गृहित धरते आहे त्या ब्राह्मण समाजावर वारंवार भारतीय जनता पार्टी अन्याय करते, आणि याच अन्यायाला कंटाळून भारतीय जनता पार्टीला या ब्राह्मण समाजानं खूप मोठी चपराक लगावलेली आहे। त्यामुळं या समाजानं आता ठरवलं आहे की महाविकास आघाडीच्या मागं उभं राहायचं, महाविकास आघाडी सोबत राहायचं। मुळात भारतीय ब्राह्मण समाज हा काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे, कसब्यामध्ये असेल किंवा पुण्यातला परंपरागत आपण जर बघितलं तर ब्राह्मण समाज नेहमीच काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत राहिलेला आहे। त्यामुळं या पुढील काळामध्ये ब्राह्मण समाजाच्या ज्या भ्रमनिराश या भारतीय जनता पार्टी सरकारनं केलेला आहे त्याचाच वसवा आजच्या निकालातून दिलेला आहे। आपण जर बघितलं तर ब्राह्मण समाजासाठी दिलेलं आश्वासन असेल भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ, ब्राह्मण समाजासाठी जर असणारं अमृत महामंडळ, या दिलेली ही फक्त गाजरं, ही गाजरं समाजासाठी दिलेली होती भारतीय जनता पार्टीनं, आणि याचाच कुठेतरी राग मेधा कुलकर्णीचं तिकीट कापलं गेलं असेल, टिळकांचं घराणं संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं, याचाच राग या कालच्या निवडणुकीनं दिसून आलेला आहे। आणि निश्चित पद्धतीनं पुण्यातला मतदार, पुण्यातला ब्राह्मण समाजाचा मतदार हा अतिशय चाणाक्ष आहे, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं निकाल दिलेला आहे। पण जाता जाता गड आला पण सिंह गेला एवढीच खंत आहे। चिंचवडची सुद्धा सीट आमची लागायला पाहिजे होती, दुर्दैवानं त्या ठिकाणी 19-30 झालेलं आहे, परंतु हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे एवढंच मला म्हणावं लागेल।